बहुप्रतीक्षित बॉम्बार्डियर कंपनीची नवीन लोकल ट्रेन येत्या 8 दिवसात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू हे या नवीन लोकल ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता आहे. पहिल्या 2 लोकल्स या पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आहेत. तब्बल 1.5 वर्ष या नव्या तंत्रज्ञानाच्या नव्या सुविधा असलेल्या लोकल ट्रेनच्या चाचण्या सुरू होत्या. 120 किलोमीटर प्रतितास या वेगानं धावण्याची या लोकलची क्षमता आहे. त्यामुळे लोकलचा प्रवास जलद होण्यास आणि भविष्यात लोकल सेवांच्या संख्येत वाढ होण्यास देखील मदत होणार आहे. असं असलं तरी सुरुवातीचे काही दिवस सुरक्षेसाठी ही लोकल 80 किलोमीटर प्रतितास या वेगानं धावणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर फरक पडण्याची शक्यता आहे. तसंच सुरुवातीलाच लोकलचा वेग कमी असल्यानं गेली 1.5 वर्ष झालेल्या चाचण्यांचा उपयोग तरी काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय. एकोणीसच्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी अमित जोशी आपल्या बरोबर आहे. अमित, अर्थातच एक गुड न्यूज आहे मुंबईकरांसाठी. नवी गुलाबी लोकल वेस्टर्न लाईनवर तरी सुरू होते आहे, मात्र ज्या तऱ्हेनं आपण बघतो आहे की वेग कमी असताना गेली 1.5 वर्ष झालेल्या चाचण्यांचा उपयोग काय, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय. काय सांगाल? एकंदरीतच ज्या प्रकारे ऑक्टोबर महिन्यात 2013 ही लोकल मुंबईमध्ये आली होती आणि त्याच्या चाचण्या सुरू होत्या, मात्र 1.5 वर्षांमध्ये सुद्धा अनेक समस्या उद्भवल्या आणि त्यामुळेच इतकी वर्ष इतके महिने या लोकलच्या चाचण्या घ्याव्या लागल्या होत्या. आणि म्हणूनच आता चाचण्या जवळपास पूर्ण झालेल्या आहेत आणि जेव्हा आता प्रवासी वाहतूक सुरू होईल तेव्हाही काही समस्या उद्भवू नये म्हणूनच सुरक्षेच्या कारणावरनं या लोकलचा वेग कमी असणार आहे. चर्चगेट ते बोरिवली या लोकलचा वेग 80 किलोमीटरच्या आसपास असणार आहे आणि बोरिवलीच्या पुढे डहाणूपर्यंत या लोकलचा वेग थोडा जास्त असणार आहे. म्हणजेच पूर्ण क्षमतेने म्हणजेच 120 किलोमीटर प्रति तास या वेगाने ही लोकल सुरुवातीचे 2 महिने तरी धावणार नाही, कारण प्रवासी वाहतूक सुरू केल्यानंतर पुन्हा एकदा याच्या चाचण्या आणि याच्यावर निरीक्षण या लोकलचं करण्यात येणार आणि मगच 2 महिन्यानंतर ही लोकल पूर्ण क्षमतेने धावू लागणार आहे. असं असलं तरी नवीन लोकल मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल होते ही गुड न्यूज, चांगली गोष्ट म्हणावीच लागेल. अगदी खरं आहे. धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल. अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. खरोखरच या मुंबईकरांसाठी खास गुड न्यूज. बॉम्बार्डियर कंपनीची नवीन लोकल 8 दिवसात मुंबईच्या रुळांवर धावायला लागणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.